अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील बोहरा सेंट्रल स्कूल येथे ओम शांती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने दिव्यांग नवी दिशा या संघटनेतील दिव्यांग बांधवांना कंबल वाटप करण्यात आली। हार्दिक स्वागत, तसेच बोहरा सेंट्रल स्कूल तर्फे सर्वांचे स्वागत। तसेच इथे बसलेले उपस्थित मान्यवर अक्षय बोहरा सर, माननीय डॉक्टर गिरीश ताथे पुणे इथून, डॉक्टर कुणाल कोठारी, डॉक्टर कुणालजी कोठारी शिर्डी इथून यांचं स्वागत करते। आणि या ठिकाणी आपण शाल वाटपाचं कार्यक्रम करणार आहोत आणि हे शाल वाटप यांच्या अंतर्गत होत आहे। डॉक्टर गिरीश ताफे आणि डॉक्टर कुणालजी कोठारी यांच्या दरम्यान शाल वाटपाचा कार्यक्रम होत आहे। ओम शांती स्वच्छता जामनेर शहरापासून येतं भुसावळ सारख्या गावात रेल्वे स्टेशनवर अवघड रात्रीचं 11-12 वाजायला जाऊन त्या ठिकाणी आम्ही होऊन सेवा देत असतात। ट्रकच्या माध्यमातून बाराची यात्रा असो, अपघाताही असो, रवी बघा कारण असं सांगू इच्छितो। यापुढे अपंगा खाली काही करता येईल धन्यवाद। आपण इथे ओम शांती शारीरिक मी आणि बोहराचा चिरंजीव अक्षय बोहरा आपल्याला आश्वस्त करतो की पुढेही अशी मदत लागली आपल्याला तर निसंकोच तुम्ही राजभवन संपर्क साधायचा आणि आमचे ट्रस्ट हे पाहिजे जास्तीत जास्त मदत तुम्हाला मिळत जाईल। बस आलेल्या सर्व अतिथींना धन्यवाद करतो। आज आपण जर बघितलं तर सर्वजण दिव्यांग लोकांकडे जे होणारं दुर्लक्ष याकडे लक्ष कोणाचंच नाही, परंतु समाजामध्ये असेही काही लोक आहेत की ते आपल्या सोबतच दिव्यांगांनी इतर लोकांचा विचार करणारे आहेत। आज या कडाक्याच्या थंडीमध्ये इथे समोर बसलेले काही वयस्क लोक आहेत, काही छोटी मुलं आहेत की जे अपंग आहेत आणि अशा व्यक्तींचा सुद्धा विचार करणारे लोक समाजामध्ये जिवंत आहेत आणि जोपर्यंत असे लोक समाजामध्ये आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा ही चांगली मोठी एक संकल्पना समाजामध्ये राबवली जात आहे। खरं तर देवाला जगामध्ये शोधण्यापेक्षा माणसामध्ये शोधण्याची गरज आहे, परंतु माणसामध्ये शोधणाऱ्या देवाचा पुजारी शोधणं गरजेचं आहे। त्या माध्यमातून रवी भाऊ झांटे हे सुद्धा या माध्यमातून अतिशय चांगलं काम करत आहे आणि वर्षभर त्यांचं या लोकांसाठी काम चालू असतं आणि खऱ्या अर्थाने एक वेळ मी रवी भाऊंना सांगू इच्छितो की बाबा तुम्ही मंदिरात जरी नाही गेले आणि खऱ्या अर्थाने या दिव्यांग लोकांची जरी सेवा केली तरी तुम्हाला चार धामची यात्रा केल्यासारखं आहे। अतिशय म्हणजे आज आपण जर बघू तर दिव्यांग लोकांसाठी काम करणाऱ्या लोकांची संघटना खूप कमी आहे किंवा त्यांच्या माध्यमातून फायदे घेणारे सुद्धा लोक खूप कमी आहे, परंतु मला रवी भाऊ झेंडेचं नाव आज या आमच्या ओम शांती ट्रस्टच्या वतीने माहिती झालं। अशी लोक स्वतः प्रसिद्धीपासून दूर ठेवतात आणि आपलं काम आपला ध्यास चालू ठेवतात। मला या कार्यक्रमामध्ये त्यांच्या माध्यमातून तसेच बोहरा ट्रस्टच्या माध्यमातून दिव्यांग लोकांना चादर वाटप करण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो आणि मी वही देऊ इच्छितो की आमच्या राष्ट्रपती
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे सुद्धा आम्ही इथून पुढेही त्यांच्या या कार्यामध्ये नेहमी सहभाग राहून त्यांना कुठली अडीअडचण असेल, कुठली मदत असेल तर आम्ही त्यांच्या या उपक्रमामध्ये निश्चित सहभागी आहोत. एवढे करून मी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. 25 जून 2018 जी आर आहे त्यामध्ये 5% निधी असतो आणि 5% निधी म्हणून ग्रामीण भागात 5% निधी दरवर्षी वाटला गेला पाहिजे असा विषय असतो. आणि त्यावर अशी चर्चा होत असते की शिव जे ग्रामसेवक साहेब असतात किंवा दाव वसुली झाल्यावर देऊ आणि वसुली झाल्यावरच पैसे वाटप झाले असते. आतापर्यंत कितीतरी ग्रामपंचायत आहे की त्या पेंटिंग पडलेल्या आहे, त्यावर शासनाने लवकरात लवकर माहिती काढून किंवा कुठल्या ग्रामपंचायतीला पैसे मिळाले किंवा कुठल्या नाही आहेत, त्यामध्ये नेरीमध्ये मिळाले नाही आहे, तोंडापूरमध्ये नाही आहे, माळकोपरीमध्ये नाही आहे, शेंगोळामध्ये नाही आहे, कोरमध्ये तिथे जाम चिंचखेडा आणि स्थानिक लेवल जामनेरमध्ये हे सगळे अपंग येऊन त्या ग्रामसेवका माध्यमातून त्यांना 5% निधी मिळण्यासाठी विनंती करत आहे. तो शासनाने लवकरात लवकर येऊन त्यांची योग्य तो निर्णय घ्यावा आणि पटक्यात पटकन त्यांना निधी देण्याचा प्रयत्न करावा. आताच रवी भाऊंनी आपल्याला सांगितलं की अपंगांसाठी शासनाने विविध योजना आणलेल्या आहेत, परंतु या योजनांचा लाभ थेट अपंगांपर्यंत पोहोचत नाही आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीचं काम आहे की जो 5% निधी अपंगांसाठी दरवर्षासाठी राखीव असतो त्या निधीच्या माध्यमातून त्यांना व्हीलचेअर असेल, त्यांच्या हॉस्पिटलचं काम असेल, त्यांच्या निवाऱ्याचं काम असेल, या समस्या त्यातून दूर व्हायला पाहिजे, परंतु त्या होताना दिसत नाही आहे. माझी JBN न्यूजच्या माध्यमातून सर्व ग्रामसेवक असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच आपले तहसीलदार साहेब यांना विनंती आहे की आपलं खरं काम जे आहे ते समाजातील रंजलेल्या गांजलेल्या घटकांसाठी काम करण्यासाठी आहे, तर त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि ग्रामपंचायत तिच्या सरपंच तसेच सदस्यांनी आपल्या गावातील असलेल्या अपंग लोकांसाठी त्यांना शासनाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, त्यांना हवी ती मदत करावी, हेच आपलं प्रथम कर्तव्य ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधी म्हणून निवडून आल्याचं आहे ते आपण पार पाडलं पाहिजे. आता इथे या आजी आहे, त्या आजींच्या घरावर पत्र नाही आहे. खऱ्या अर्थाने त्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून पगार दर महिन्याला व्हायला पाहिजे, परंतु त्यांनासुद्धा पगार नाही आहे. बरेचसे गावातले जे अपंग आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी मिळत नाही. त्यांना सुद्धा त्या शासनाच्या श्रावण बाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, या माध्यमातून या लोकांना निधी किंवा त्यांची मदत मिळायला पाहिजे. परंतु आपण बघतोय की ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत निधी पोहोचत नाही, त्यांना मदत मिळत नाही आहे, आणि ज्यांना गरज नाही अशाच लोकांना आपल्याला मदत जाताना दिसते. त्याचा अर्थ असा होतो की जे फक्त आपल्या बाजूला आहे किंवा आपला विचार आपल्या पक्षाचे विचार करधारायचे लोक आहे त्यांनाच फक्त मदत करायची, वंचित लोकांना त्यापासून दूर ठेवायचं हा हेतू योग्य नाही आहे. खरं तर आपण ज्या अर्थी निवडून येतो त्या अर्थी कुठल्याही पक्षाच्या फक्त लेबलवर आपण निवडून येतो, परंतु काम करत असताना समाजातील रंजलेल्या गांजलेल्या घटकांच्या सेवेसाठी आपण निवडून आलेलो आहे. जी भावना आपण लक्षात घेतली तर निश्चितच आपला जामनेर तालुका असेल किंवा महाराष्ट्र असेल हा अतिशय अग्रेसर बनेल, आणि सर्व लोकांनी ही भावना लक्षात ठेवून आपल्या गावातील या घटकांसाठी मदत करावी. आम्ही या लोकांचा च्या समस्यांचा पाठपुरावा करणार आहे. त्या संबंधीचं पत्र आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदार साहेबांना तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आणि कलेक्टर जिल्ह्याचे नियोजन अधिकारी या सर्वांना आम्ही पत्र देऊन या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.